ह्या बघता एवढ्या एवढ्या बिया भेटल्यात आपल्याला, त्याच्यासकट ह्या सुक्या पण आहेत. ह्या बघता इकडे सुक्या काढून ठेवले, एवढ्या बियांचा रस्सा होणार. ह्या मावशीनी चंदा मावशीनी कुठून बियाणं आणलंय काय माहिती नाही, कारण छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या लहान आपल्या ढोपऱ्या एवढ्या काजूवर पण बिया लागलेल्या आहेत. असा बियाणं कुठं भेटतोय तो बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे. मग ह्यांना आम्ही ढ्यार बोलतो, ज्या सुक्या बिया लागलेल्या असतात त्यांना आम्ही ढ्यार बोलतो. आता बघताय आपण वरती चढलोय काजूवर, इकडून बघताय मी पण चढलोय वरती आणि बायको पण चढ. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण राहण्यात आलोय वरच्या कुंडीच्या खाली, बघताय दम लागलाय. आणि इकडून आता आपण सरळ जाणार वरती कुंडीच्या खाली आपल्या काजूवर. हे चल आणि हा टाकीवरचा पूल वरचा आणि त्या उलंटीच्या खलक्यात जाणार सोबत आहे मेवणी आणि बायको. ते पाकटवची पाकटवतात आणि हा कंपाऊंड आहे दीपूचा, तो दीपूचा कंपाऊंड आहे. पण त्यांनी काय काजूच ठेवले, बिया काय ठेवले नाही एवढ्या बिया आहेत काय. आपण आता जवळ जवळ पोचले उंडीच्या खालग्यात आणि इकडं आमचं गाव आहे पूर्ण डोंगराच्या खाली बसलेला. आणि इथून सरळ जर तुम्ही गेलात तर आपल्याला कोलेगाव लागतो वरती वरच्या हाईटनी. आणि ह्या साईडला साक्रोने गाव आहे खालच्या साईडला. आता बघूया हा दिवशी लोकांनी नेले नसले तर आपल्याला बिया भेटतील. इकडे फक्त जाम दमलोय आम्ही, मुंबईला राहतो ना तेव्हा कवली झाले आम्ही, आता कोकल पोलेट्रीवरची कोंबडी झाले आम्ही. नाही तर गावाला होते 10वीपर्यंत तेव्हा गावठी कोंबडं होतं आणि ह्या कोंबडी होत्या. बघ लक्षात आला रस्ता. आणि हे आपला आमचे काजू आणि आंबे आहेत. हे आंब्यावर केवढा आंबे आलेले माहिती आहे, गेल्या लॉकडाऊन मध्ये अरे ठेलच्या ठेल नेलं हे तू. मग आरामात केवढं आंबा आलं, पण ह्या वर्षी आंबाच नाही आला वाटतं, मोहर एक दोन आलेच फक्त. हा वादळ वारा आला ना तिथून जरा घाबरलाय आंबा, फवारणी करायला लागेल. हा इथं हे बघ बिया काढून घेले वाटत. एवढ्या बिया नाहीत सगळ्या काढत, आता कोण येणार नाही असतात गिर असतात. आमचे काजूनी आमच्यावर डिरकतात, बघितलं आदिवासी इकडे ढ्यार लागले ढ्यार. त्यांना मी ढ्यार बोलतो, तुम्ही काय घागर घागर बोलता. एक नंबर रे, चार आहेत. आम्ही ढ्यार बोलतो, तुम्ही काय बोलता. बिया होऊन गेल्या चांगला म्हणजे सुक्या की येत चांगला. हे लोकांची मजा होत त्यांची, यायचा मग येतो ना होली मध्ये. माता बिया बघितलीस का नाही, दुसऱ्यांच्या इथं कुठं जायचं, दुसऱ्यांच्या इथं हे असं दिलेले असतात मग वाटतात बघितलेस ना,
ते तिकड आहे दिलेलं कुठचं तिकडचं काजू असतील नि वराटे इकडं डिरक्त आमचं दिलेलं नाही तरी पण गेल्या वेळी पण मी लॉकडाऊन मध्ये वरून भांडायला आली इथपर्यंत बांधावर मग आणि वरून बोलते कशी सगळ्याच काढा आणि पैसे पण तुम्हीच द्या अरे सगळ्याच काढा आमचे तर आम्ही काढणारच ना तर ती बोलायला लागली तुझ्या आईच नाही दिला मी आई जवळ बोलतोय आई बोलते कुणाला दिलेलं नाही काय नाही काजू सगळ्याच काढा ह्या बघ ढ्यार बीर आहे तिथं खाली खाल खालपर्यंत बसतो ब काजू न बी मी प्लास्टिकच्या पिशवीत नेला ना त्या खराब झाला पाणी हा आणलेला नाही तर बोलशील पाणी नाही कार कवल्या पण पिंडा काय नाही काढायचं आता कोण नेणार बी येतात भेटतात गिर भेटतात गिर हो मी रापत नाही मी सरळ काढता हे बघ कावल्या म्हणजे कुठच्या ह्या एकदम कावल्या ह्या आणि जून म्हणजे कुठं जरा जाड झालेलं असतं ना त्यांचा बुंदा पाटचा काजू जो असतो ना असा आम्ही काजू आता टिकतोय इकडे बघताय काजू काजू एकदम कडक काजू लागलेत ह्या आमच्या एका काजूवर जास्त बिया आणि ज्या तुम्ही रील्स बघितला असाल ना किंवा शॉर्ट व्हिडिओ तर त्याच्यामध्ये जाऊन बघा ताईनी किती काजूच्या बिया आणलेल्या ह्या दोन काजूंवरनं खूप लागतात हे बघा हे काजू बघूनच तुम्ही सांगू शकता किती बिया लागतात आणि ह्यांची किती मजा होते आदिवासी लोकांची ते राखण करायला एक काजू घेतील नि 10 काजूंचे पेरेदारी करतील नि घेऊन जातील असली माणसं असतात ती आस्ती आस्ती वरती चढू नको मी चढीन संपल्या संपल्या चला संपल्या काढल्या बी आता आम्ही आता निघतोय तिकडे बघताय किती बिया झाल्या एवढ्या बिया झाल्यात दोन पिशवीतून थोड्या थोड्या बघूया घरी गेल्यावर किती येतात त्या आणि ह्याला काजू जाम लागलेत म्हणजे अगोदर बिया नेलेले आहेत रोंग काढून त्याचे काजू राहिलेत हा एक दोन काजूवर जास्त येतात बिया आणि जर समजा हा काजू तो काजू आणि तो काजू मोठा झाला तर मग मज्जाच मज्जा आहे आणि ह्यांना आम्ही ढ्यार बोलतो ज्या सुक्या बिया लागलेल्या असतात त्यांना आम्ही ढ्यार बोलतो तुमच्या भाषेत तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंट करून सांगा काही काही ठिकाणी घागर बोलतात आम्ही ढ्यार बोलतो ह्या काजूला ज्याला सुकी बी लागलेली असते त्याला आता आपण काजू घेऊन आलोय तिकडे बघता टाकीवर आलोय एवढी पिशवी भरले आता घरी जाणार आपण नंतर मग डायरेक्ट बापवनला तिकडून मग गुलद्याला लग्नासाठी आलोय आपण हलद हलद लावायला जा आमचा गाव सुरू झालाय तैतूर पहिलाच घर ऋषिक हा आता घरी आता आपण आलोय बघूया हे बघा हे बियावत बघूया एवढ्या बिया ते जाऊ ना जाऊ आपण आपल्या गावातल्या बिया काढून आलो आणि आता आपण आडीला आलोय पप्पीची मावशी म्हणजे माझ्या बायकोची मावशी आहे आता काजूवर आलो इकडे बघताय आता इकडून चावी घेतले खालून आडीला जाऊ आणि आता वरती जातोय इकडे बघताय
आडीला आलोय आता आपण मावशीच्या काजू काढायला. ह्या बघा काजूच्या बिया बघताय, एक नंबर. घुर्रा घुर्रा आज मजा आहे म्हणजे. आज बघा बारक्या वारक्या काजू. हा काजू बघा एकदम बारका आहे. हा बघा बुंद्यास एवढासा आणि इथून एवढ्या बिया लागल्यात बघताय समोरच. ह्याला कॅमेरा आणायला पाहिजे होता ग्रोप्रो. कडक बिया आहेत कडक. चला आता आपण काढूया बिया. खूप बिया आहेत, आज मज्जा होणार आहे. घरकू काढू ना आता. घेऊ चल, मी तवसर व्हिडिओ बनवतो. पोछा काढल्या. खूप बिया आहेत, कसं काढायचं त्या बघा. पहिल्या त्या बघा, वरती बघा किती बिया आहेत. सुक्या पण त्या बघा, मुलं आणि सुक्या कितीतरी आहेत. ढ्यार हो ढ्यार एकदम बारकीशी. बोटा एवढी ढ्यार काढ. दोन काजू आहेत पप्पे. काजू सकट काढ मोठ्या म्हणून. मोठ्या पण पप्पे आणि छोट्या पण आहेत. दोन प्रकार आहेत एकाच. हा पूर्ण कंपाऊंड आहे मावशीचा. मग हे काजू केवढं झालं तर केवढं होतील. लोकांची धन होते. लोकांची धन होते ना. पण आम्हाला दोघी बहीण आता बघताय आपण वरती चढलोय काजूवर. इकडून बघताय मी पण चढलोय वरती. बायको पण चढणारी भेटले काजूवर. एकदम एक्सपर्ट आहे, झाडावर चढणारी आहे. अशी बायको भेटण्याची नाही. खुश किस्मत आहे मी. बायको पण वरती चढणारी भेटली आहे का झाडांवर. इकडे बघताय काजू आणि आंबे काढतोय. किती बिया लागलेल्या. शाप उलगवलेल्या ना दोघीने. शाप उलगवलं. ही पिशवी भरायला आली अर्धी. जरा काजूचे बी जरा छोटी आहे म्हणून, नाही तर जास्त मोठ्या असत्या ना तर केवढ्या पिशवी झाली असती. मग शाप उलगवलं. नाही त्या पोच. हे एवढ्याच्या काजूंवर पण बिया. मग असं काजूचा बियाणा पाहिजे. एवढ्याच्या काजूंवर पण बिया आहेत. काजू कुठं मोठा आहेत. हे बघा बघताय. मज्जाच मज्जा आहे आज. मावशीने चंदा मावशीने कुठून बियाणं आणलंय काय माहिती नाही. कारण छोट्या छोट्या एकदम छोट्या छोट्या लहान आपल्या ढोपऱ्या एवढ्या काजूवर पण बिया लागलेले आहेत. असा बियाणा कुठं भेटतोय तो बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे जाऊ. खरोखर असा बियाणा आमच्याकडे असतं तर आम्ही किती काजू लावले असते. असे छोट्या छोट्या बी दहा नाही तर पाच सहा तरी आहेतच. म्हणजे एक काजू देतोय बी, असं नाही की देतच नाही. एवढा छोटा काजू आहे तो पण देणार. दोन बिया तरी देणार पण देणार. असा बियाणा आहे, एक नंबर बियाणा आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईस. लाईक करा, सबस्क्राईब करा. ह्या बघता एवढ्या बिया भेटल्यात आपल्याला. त्याच्यासकट ह्या सुक्या पण आहेत. ह्या बघता इकडे सुक्या काढून ठेवले. एवढ्या बियांचा रस्सा होणार. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईस. लाईक करा, सबस्क्राईब करा अशा व्हिडिओना. आणि बाय बाय, टेक केअर.